नमस्कार सावी रेसिपीज मध्ये आपले मनापासून खूप स्वागत आहे तर आज आपण पाहूया ज्वारीच्या पिठापासून तयार होणारे मूळ लुसलुशीत आणि जाळीदार दिरडे रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पाच ते सहा मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये एक इंच अद्रक स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून कोडी करून कट करून घेतलेली आहे तर याची आता जाड भरड आपल्याला करून घ्यायची आहे थोडक्यात त्याचा हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे फक्त यामध्ये मी मिठाचा वापर केलेला नाही मीठ मी नंतर म्हणजेच शेवटी वापरणार आहे तर अशा प्रकारे मिरची इथे बारीक करून घेतलेली आहे तर मी हिरवी मिरची वापरायची नसेल तर लाल तिखट सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर इथे एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये दोन वाटी चाळलेलं ज्वारीचं पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर दोन वाटी ज्वारीच्या पिठाला एक वाटी गव्हाचं पीठ वापरायचं आहे तर गव्हाचं पीठ सुद्धा चाळून घ्यायचं आहे आता काय करायचं दोन्ही पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन्ही पीठ मिक्स केले की यामध्ये बाकीचे साहित्य आपण टाकून घेणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम टाकूया चवीपुरतं मीठ आता मीठ टाकल्यानंतर यामध्ये आपण जो हिरवी मिरची ठेचा तयार केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे तर हिरवी मिरच्याऐवजी लाल तिखटही वापरू शकता परंतु हिरव्या मिरचीची चव खूप छान येते यामध्ये टाकलेली आहे अर्धा चम्मच हळद आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया कोथंबीर जर मिक्सरमध्ये बारीक करायची नसेल तर तुम्ही ती कट करून सुद्धा वापरू शकता तर आता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला याची पातळसर पेस्ट तयार करून घ्यायचं आहे किंवा मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर थोडे थोडे पाणी टाकूनच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही कारण गुठाळ्या झाल्या तर ही व्यवस्थित होत नाही तर याचं पातळसर मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे डोसे करताना डोसाला जरा घट्ट मिश्रण लागतं तुम्ही इथे बघू शकता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर आता हे मिश्रण पंधरा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे त्यामध्ये हिरवी मिरची आणि हळदीचा सुरेख रंग येतो तर मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता हे पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया तर पंधरा मिनिट इथे झालेले आहे तुम्ही बघू शकता हळदीचा छान रंग आणि हिरवी सुद्धा छान रंग इथे आलेला आहे तर आता हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय यामध्ये मी एक वाटी पाणी टाकून घेणार आहे म्हणजे आपलं धिड्याचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार होतं डोसे तयार करायला मिश्रण हे थोडंसं घट्ट लागतं परंतु धेडे तयार करायला थोडंसं पातळ मिश्रण लागतं म्हणजे ते धिडं जाळीदार होतं तर इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे तर इथे एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि कांदा थोचं गोड काढून तो सोलून घेतलेला आहे आता कांद्याने अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे यावर आता धिड्याचं मिश्रण टाकूया तर चम्मचच्या साह्याने असं हे मिश्रण तव्यावर ओतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता टाकल्याबरोबरच छान जाळी याला आलेली आहे तर धिडं आपल्या आवडीनुसार लहान मोठा आपण करू शकतो पण धेडे छोटे छान वाटतात म्हणजे त्याला जाळेही छान येते आणि ते, ते शिस्तही चांगलं तर आता दोन मिनिटासाठी यावर झाकण ठेवून घेऊया झाकण यासाठी ठेवायचं आहे की ते धेड चांगलं शिजलं पाहिजे नाहीतर काय होते की त्याला वाफ येत नाही आणि धिड चांगलं शिजल्या जात नाही ते कच्च राहते तर या स्टेजला तुम्ही इथे तेल वापरू शकता मी इथे तेलाचा वापर करणार नाही उलथण्याने हे धिरडं उलटवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता कलरही सुरेख आलेला आहे आणि जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे आता झाकण न ठेवता आपल्याला दुसऱ्या साईडनं हे धिरडं छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते छान भाजल्या जाईल आता या कांद्याने मी थोडंसं याला तेल लावून घेत आहे तर धिडं चांगलं भाजलं नाही तर ते पिठाळ लागतं किंवा चिकट लागतं तर अशा पद्धतीने जर धिडे केले तर ते चिकटही लागत नाही आणि धिडे छान भाजले जातात कच्चे राहत नाही तर दुसऱ्या साईडनेही तुम्ही बघू शकता धेड छान आपलं भाजून झालेलं आहे अशाच प्रकारे सर्व धिडे मी इथे तयार करून घेणार आहे दुसरी साइड सुद्धा छान भाजून झालेली आहे तर आता हे एका डिश मध्ये आपण काढून घेऊया तयार आहे तर आपलं ज्वारीच्या पिठाचं पहिलं धेडं अशाच प्रकारे मी दुसरे धिडे सुद्धा करून घेणार आहे आणि अशाच प्रकारे सर्व धेडे मी इथे करून घेणार आहे तर तव्याला तेल लावून पुन्हा एकदा आपल्याला मिश्रण इथे टाकून घ्यायचं आहे आणि धिडे छान तयार करून घ्यायचं आहे तर यावर दोन मिनिटाची वाफ काढून आपल्याला हे एक साईडनं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढून झाकण न ठेवता आपल्याला दुसऱ्या साईडनं हे धेडं भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं केलं तर धिडं छान होते आणि चिकटही होत नाही तर आता तर हे धिडं खायचं कशासोबत तर दह्यासोबत खाऊ शकता लोणच्याबरोबर खाऊ शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमरसाबरोबर हे धिरडं खूप छान लागतं मराठवाडा स्पेशल ही रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपींची अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील या अगोदर ही मुगा डाळीचे धेडे मी शेअर केलेले आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही जरूर चेक करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबरोबर बद्दल खूप खूप धन्यवाद